रॉडन हेस्टिंग 1785 ते 1785 एवढा प्रदीर्घ काळ भारतामध्ये राहिलेला आणि त्याच्या काळामध्ये सुद्धा भरपूरशी युद्ध झालेली, म्हणजे पहिलं तर मराठा इंग्रज युद्ध झालेलं होतं, त्यानंतर दुसरे मैसूर युद्ध झालेले होते, या व्यतिरिक्त चेत सिंग प्रकरण आणि अजून असे छोटे मोठे किस्से भरपूरसे झाले. एवढे प्रदीर्घ वर्ष हेस्टिंगच्या काळामध्ये काही शांततेचे नव्हते. पण 1785 तो गेला आणि 1785 तो गेल्यानंतर मग लॉर्ड रिचर्ड वेलेसीचा विचार केला, तो आला 1798. तर जवळपास 13-14 वर्ष भारतामध्ये शांततेचे गेले. या काळामध्ये काही युद्ध वगैरे झालं नाही. मधल्या काळामध्ये कॉर्नवलीस येऊन गेलेला, त्याच्या काळामध्ये एक छोटंसं युद्ध झालेलं होतं टिपू सुलतानसोबत, मैसूरचं तिसरं युद्ध. वेलेसलीच्या काळामध्ये मात्र 1798 to 1805 हे 7 वर्ष पूर्णपणे लष्कराची मोहीम, तैनाती फौज, प्रत्येक राज्यावर आपलं नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न, 7 वर्ष पूर्ण त्यामध्ये गेले. वेलेसलीचा कार्यकाळ 1805 समाप्त झाला आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा बंगालमध्ये बंगालच्या गव्हर्नर जनरल पदावर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना पाठवलं गेलं. तोच लॉर्ड कॉर्नवॉलिस जो 1786 भारतामध्ये बंगालच्या गव्हर्नर पदावर आलेला. तो आला पण काही कालावधीमध्येच त्याचं निधन झालं. तो बंगालच्या खाडीमध्ये लष्कराची पाहणी करण्याकरता गेला असता तिथे त्याला प्रचंड ताप आणि त्यात त्याला प्रॉपर सुविधा मिळू शकली नाही कुठल्या बाबीची, आणि त्या तापामध्ये त्याचा तिथे निधन झालेलं. कॉर्नवॉलिसनंतर मग 2 वर्षासाठी जनरल बार्लो याची नियुक्ती करण्यात आली 1805 ते 1807. याच्या कालावधीमध्ये सुद्धा काही खास घडलेलं नाही आहे. मग 1807 पुन्हा नवीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो, किंवा त्याला पहिला मिंटोसुद्धा म्हणू शकता, कारण की आपल्याला महत्त्वाचा जो मिंटो येईल तो 1905 बघायचा. 1905 ते 1910 पुन्हा एक व्हॉईस रॉय मिंटो आलेला होता, तो जास्त महत्त्वाचा आहे. या मिंटोच्या कालावधीचा विचार केला तर 1807 ते 1813 या 6 वर्षासाठी तो बंगालच्या गव्हर्नर पदावर होता. याच्या काळामध्ये 2 महत्त्वाच्या घटना झालेल्या. एक महत्त्वाची घटना ती झाली होती पंजाबचा शासक रणजित सिंग आणि इंग्रज, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, या 2 सत्तेच्या प्रदेशाची एक बॉर्डर निश्चित करण्यात आलेली होती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अजूनही रणजित सिंग किंवा पंजाबसोबत इंग्रजांचे काही संबंध आलेले नाही आहेत. पण मुद्दा असा आहे की इंग्रज कधी ना कधी पंजाब जिंकण्याचा प्रयत्न करणार, किंवा रणजित सिंग कधी ना कधी भारतामध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करणार. तर नेमकं ईस्ट इंडिया कंपनीची सीमा कुठपर्यंत आणि पंजाबची सीमा कुठपर्यंत ठरवावं लागेल ना. जसं भारत पाकिस्तान आहे, तर 2 देशामध्ये बॉर्डर आहे की नाही, की आमची सीमा कुठे आणि तुमची सीमा कुठे. सेम पंजाबचं सीन होता. पंजाब आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जी बॉर्डर निश्चित करण्यात येणार होती ती अशी ठरवली गेली की या भागातनं वाहणारी सतलज नदी आणि सतलज नदीचा उत्तरेकडचा जो भाग असणार तो पंजाबचा प्रदेश असणार, आणि जो दक्षिणेकडचा भाग असणार ती ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता असणार. बिलकुल प्रश्न बनवू शकतो. मिंटोच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि पंजाबचा शासक रणजित सिंगमध्ये जी सरहद ठरवली गेली होती ती कोणत्या नदीची ठरवली गेली? भरपूर नद्या वाहतात त्या भागातनं. सिंधू नदी वाहते, सतलज वाहते, बियास वाहते, रावी वाहते. सतलज नदी ही सरहद म्हणून ठरवण्यात आलेली होती. ठीक. दुसरा जो महत्त्वाचा भाग याच्या काळामध्ये घडला तो होता पुन्हा एकदा ब्रिटिश पार्लमेंटनी भारताचं शासन ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता एक ॲक्ट पाठवलेला होता. फर्स्ट ॲक्ट आपण बघितला होता 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट, देन 1784 पीट्स इंडिया ॲक्ट, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा कायदा 1830 आलेला, त्याला चार्टर ॲक्ट या नावाने आपण ओळखतो. आता चार्टर ॲक्टची एक सिरीज असणार. आपल्याला हा चार्टर ॲक्ट बघायचा आहे 1813, देन 1833 पुन्हा एक चार्टर ॲक्ट बघू, देन 1853 पुन्हा एक चार्टर ॲक्ट बघू. त्यानंतर 1858 ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता येणार, त्यानंतर चार्टर ॲक्टची सिरीज समाप्त होणार. 1853 लास्ट चार्टर ॲक्ट असणार. मग 1861 जो कायदा आपल्याला बघायचा आहे तो कौन्सिल ॲक्ट, देन 1892 पुन्हा कौन्सिल ॲक्ट, मग तिकडनं कौन्सिल ॲक्टची सिरीज सुरू होते. इथे जर चार्टर ॲक्टचा विचार केला तर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 1813 मिंटोच्या काळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटनी एक कायदा पाठवला. त्या कायद्यानुसार जे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते ते असे की या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्याची मोनोपोली समाप्त करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीची देशात व्यापार करण्याची मोनोपोली जी होती या कायद्यानुसार समाप्त. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा बघा, ऑलमोस्ट वेलेसलीच्या काळामध्ये पूर्णच्या पूर्ण देश इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेला आहे.
आता इंग्रजांच्या ताब्यामध्ये देश तर आला, पण ह्या एवढ्या मोठ्या देशाचं प्रशासन चालवणे आणि मग प्रशासन चालवण्याकरिता अधिकारी वर्गसुद्धा लागतील ना रे. आणि अधिकारी जर भारतामध्ये अधिकाऱ्यांमार्फत प्रशासन चालवायचं असेल तर एवढे अधिकारी येणार कुठनं? आता तिकडनं युरोपामधनं एवढे अधिकारी यांनी इकडे भारतामध्ये पाठवायला गेले ना तर युरोपामध्ये लोकांची संख्या कमी व्हायची. त्यामुळे यांना असा एक सीन इथे तयार करायचा होता, म्हणजे पुढे आपल्याला बघायचं आहे 1833 कायद्यानुसार बेसिकली तो भाग बघायचा आहे. 1833 एक समिती नेमली गेली होती पब्लिक कमिटी म्हणून. त्या समितीचा अध्यक्ष होता लॉर्ड मॅकोले. त्या लॉर्ड मॅकोलेचा पक्का विचार होता की अधिकारी आहे ना हे भारतीयांमधनंच निर्माण करायचे. त्याचा वर्ण जरी काळा असला तरी त्याचा मेंदू गोरा असायला पाहिजे, म्हणजे युरोपियन व्यक्तीचा त्याला तेवढं तयार करावं लागेल. मग तेवढं तयार करावं लागेल तर बेसिकली काय करावं लागेल रे? त्यांना वेस्टर्न कल्चरचं एज्युकेशन द्यावं लागेल. अजूनपर्यंत वेस्टर्न कल्चरचं एज्युकेशन भारतामध्ये आलं नाही आहे, म्हणजे वेस्टर्न कल्चरची एज्युकेशन देण्याची सिस्टम भारतामध्ये अजून प्रस्थापित झाली नाही ते 1835 होणार. पण या कायद्यानुसार 1813 कायद्यानुसार एक बंधन कंपनीवर टाकलं गेलं की तुम्ही आता आम्हा पैसा कमवत आहेत या देशातनं. तुमच्या एकूण रेव्हेन्यूचा 1,00,000 रुपया वार्षिक तुम्ही एज्युकेशनवर खर्च करायचं. हे बंधन कंपनीवर आलेलं होतं महत्त्वाचा भाग आहे. इतनं खऱ्या अर्थाने एज्युकेशन सिस्टमला गती मिळालेली, थोडीफार त्याला प्रॉपर गती देण्याचं काम लॉर्ड मॅकुलीने केलं 1835. कायद्यानुसार 1,00,000 दरवर्षी कंपनी एज्युकेशनसाठी खर्च करणार, हा दुसरा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा या कायद्यानुसार असा झाला की कोणत्याही युरोपियन मिशनरीजला, मिशनरीज काय असतात? ख्रिश्चन मिशनरीज, क्लिअर आहे सर्वांना काय असतात? युरोपियन ख्रिश्चन मिशनरीजला भारतामध्ये येऊन आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार प्राप्त झाला. आत्तापर्यंत युरोपियन मिशनरीजला भारतामध्ये येण्याचा अधिकार नव्हता. आता मात्र अमेरिकन असू द्या, युरोपियन असू द्या, कोणतीही मिशनरीज भारतामध्ये येऊ शकत होती, धर्माचा प्रचार करू शकत होती. इथनं आता ख्रिश्चन धर्माच्या प्रवाहाला भारतामध्ये अधिक गती मिळणार होती. आपण जेव्हा समाजसुधारक बघू तेव्हा आपल्याला प्रॉपर बघायचे आहे की भारतामध्ये आणि बेसिकली मुंबईमध्ये वगैरे आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास शिकायचा आहे. तिथे आपण बघू की कोणत्या कोणत्या मिशनरीज भारतामध्ये आल्या, त्यांनी काय काय कार्य केले. पण या कायद्यानुसार ॲक्च्युली त्यांना भारतामध्ये येण्याची परवानगी प्राप्त झाली होती. पण 1805 वेलेस्ली गेला, 1805 कॉर्नवॉलिस नंतर मग तुमचा बार्लो आणि बार्लो नंतर मग मिंटो. असे पुन्हा 1805 ते 1813 हे 7 वर्ष 8 वर्ष थोडेफार शांततेमध्येच गेले. त्यानंतर पुढे पुन्हा भारतामध्ये हंगामा करण्याकरिता यांचा नेक्स्ट गव्हर्नर जनरल भारतामध्ये आलेला. आणि नेक्स्ट गव्हर्नर जनरल जो भारतामध्ये आला तो होता लॉर्ड मर्किस ऑफ हेस्टिंग 1813 to 1823. मग आपण जेवढे बघतो आहे ना गव्हर्नर जनरल त्यांच्या नाव पुढे लॉर्ड्स आहेत का? ते ब्रिटिश पार्लमेंट आणि ईस्ट इंडिया कंपनीनी तुमच्या देशामध्ये पाठवलेले देवदूत होते जे तुमच्या राज्याचा सांभाळ करणार होते. आपण वेलेस्ली बघितलं ना, तो वेलेस्ली तर अशा विचाराचा होता, म्हणजे त्याला असं वाटायचं की जर मी या देशामध्ये मराठी सत्ता पूर्ण वॅनिश करून टाकणार आणि पूर्ण मराठा सत्तावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित होईल तेव्हा कुठे या देशातल्या जनतेचं भलं होणार? तो मराठ्यांची सत्ता जी आहे ते शूद्र समजायचा, त्यांना कनिष्ठ जातीचा समजायचा. त्याचं पूर्ण असं एक मत होतं की या भारतीयांना हे का कळत नाही की आम्ही देवासारखे आलो आहे हा देश सांभाळण्याकरिता आणि ही आमची सत्ता मानायला तयार का नाही आहे, अशा विचारची ही मंडळी होती नेमकी. त्यातल्या त्यात लॉर्ड मर्किस ऑफ हेस्टिंग हा सुद्धा जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा तो एक वेगळा प्लॅन घेऊन भारतामध्ये आलेला होता. याच्या काळामध्ये पुन्हा कंपनीची सत्तेमध्ये विस्तार झालेला दिसतो. जे तुमच्या वेलेस्लीने केलं त्याच मार्गावर हेस्टिंगसुद्धा चालला. आणि हेस्टिंगनी बघा नेमकं काय करा, बघा हा जो हेस्टिंग होता तो वेलेस्लीसारखा काही यंग नव्हता, 60 वर्षाचा ऑलमोस्ट हा व्यक्ती होता. हा सुद्धा ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य होता. जेव्हा वेलेस्ली भारतामध्ये तैनाती फौज लागू करत होता ना तेव्हा तो पार्लमेंटमध्ये ओरडू त्याच्यावर टीका करत होता, क्रिटिसाईज करत होता की ही चुकीचं आहे, या प्रकारे भारतीय राजांवर बंधन टाकणे, त्यांचे राज्य हडपणे चुकीचं आहे. नेक्स्ट त्यालाच भारताचा गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून पाठवला गेला. जेव्हा तो इंग्लंडमध्ये होता तेव्हा तो मोमा मारायचा की हे चुकीचं आहे, असं कुठल्याही राजाच्या बद्दल असं कुठलाही वर्ताव करू नये. आणि हा भारतामध्ये आला आणि तो वेलेस्लीच्याच पायावर पाय देऊन चालू लागला. जसा वेलेस्ली वागला, ज्या प्रकारे त्यांनी एक एक सत्ता आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, सेम मर्किस ऑफ हेस्टिंगने सुद्धा सेम स्टोरी चालवलेली. याच्या काळामध्ये नेमकं काय काय झालं, याच्या काळामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. एक तर नेपाळ युद्ध बघायचं आहे, दुसरं याच्या काळामध्ये
मराठांचा पूर्णपणे अस्त झालेला आहे 1818 1818 मराठांचं काही अस्तित्व राहिलं नाही. 1823 होता म्हणजे याच्याच काळामध्ये मराठे संपले. त्यानंतर मराठांचा इतिहास नाही आहे. त्यानंतर सरळ तुम्हाला बघावं लागेल 1857 बंडामध्ये कानपूरचे नानासाहेब पेशवे जे यांचे वंशज होते त्यांनी त्या बंडाचं रिबेलचं प्रतिनिधित्व केलं तेवढाच भाग. बाकी मराठा सत्ता याच्या काळामध्ये पूर्णपणे वॅनिश होऊन जाईल. सगळ्यात आधी आपण बघू नेपाळचं युद्ध. नेपाळ युद्धामध्ये काय झालेलं. आता नेपाळचं राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य या दोघांचे अजूनपर्यंत संबंध आले नव्हते. नेपाळचं राज्य कुठे होतं तर तुम्हाला नेपाळ दिसतं म्हणजे गोरख्यांचं राज्य. नेपाळ म्हणण्यापेक्षा गोरख्यांचं राज्य नेपाळमध्ये म्हणजे हिमालयामध्ये. आणि त्यांच्या ज्या सीमा होत्या साऊथ नेपाळच्या त्या ऑलमोस्ट बंगालला भिडलेल्या होत्या. त्या बंगालला भिडलेल्या होत्या म्हणजे नेमकं काय होतं बघा. त्या काळामध्ये बंगालचा आणि आपल्या नेपाळचा विचार केला तर आज तुम्हाला नेपाळ हा दिसतो आहे बरोबर आहे ना. आजही त्याची बॉर्डर जी आहे साऊथची ती भारताला भेटते आहे उत्तर प्रदेश आणि बिहारला. आता त्या काळामध्ये ऑलमोस्ट आपण बघितली की हा संपूर्ण भाग हा बंगालचाच प्रदेश होता. तर ऑलमोस्ट तुमचा बंगालचा प्रदेश हा नेपाळच्या प्रदेशाला भिडायचा. आता नेपाळमध्ये सत्ता होती गोरख्यांची, बंगालमध्ये होती कंपनीची. मुद्दा असा होता की ह्या नेपाळ आणि बंगालच्या बॉर्डरवरची जी गावं आहेत ती कुणाच्या मालकीची. तर त्यात इंग्रजांनी काही गावं जिंकण्याचे प्रयत्न केले. इंग्रजांनी काही गावं जिंकण्याचे प्रयत्न केले तर त्यामुळे गोरखे चिडले आणि गोरख्यांनी यांच्या पोलीस स्टेशनला आग लावली. पोलिसांना ठार करण्यात आलं. आता यांच्यामध्ये या कारणाने युद्ध सुरू झाले. छोटे मोठे युद्ध कधी गोरख्यांनी इंग्रजांना हरवलं कधी इंग्रजांनी गोरख्यांना हरवलं. अखेर मग गोरख्यांविरुद्ध एक मोठी मोहीम काढण्याचा प्लॅन मार्केस ऑफ हेस्टिंग्जनी केला. त्यांच्या घरामध्ये जाऊन आक्रमण करायचं आणि त्यांना मात द्यायची. त्यांच्या घरामध्ये जाऊन आक्रमण करून त्यांना मात देणे काही एवढं सोपी नव्हतं. महत्त्वाचा भाग आतापर्यंत इंग्रज हे हिमालय पर्वतापर्यंत पोहोचले नव्हते. जी ही सत्ता आहे त्यांच्या हिमालयाच्या खाली आहे हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये आहे. गोरख्यांची सत्ता नेपाळमध्ये आणि नेपाळ हे पूर्ण हिमालयामध्ये आहे पर्वताचा भाग आहे. पर्वतामध्ये त्या भागामध्ये जाऊन गोरख्यांना मात देणे हे इंग्रजांसाठी शक्य नव्हतं. तर इंग्रजांना आधी भरपूरशी मात खावी लागली. यांचे जे अधिकारी गेले होते गिलेस्पी गेला होता मार्टिनडेल गेला होता यांचा यांना ठार करण्यात आलं. गोरख्यांनी यांना ठार केलं. यानंतरच्याही युद्धामध्ये लढायामध्ये भरपूरदा इंग्रजांना मात मिळाली. तेव्हा मात्र इंग्रज थोडे टेन्शनमध्ये आले की खरंच आपण गोरख्यांविरुद्ध एक लढा देऊ शकणार की नाही देऊ शकणार. इंग्रजांचे सैन्य 33,000 होते गोरख्यांचे मात्र 13,000 होते. कितीतरी कमी होते तरी पण सुरुवातीच्या काळामध्ये गोरख्यांनी इंग्रजांना चांगली टक्कर दिली आणि मात दिली. हळूहळू मात्र मग इंग्रजांनी आपलं प्रभुत्व त्या युद्धामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला. कर्नल निकोलसन आणि गार्डनर यांच्या नेतृत्वाखाली जी टीम गेली नेपाळला त्यांनी मात्र मग नेपाळचा एक एक भाग जिंकण्याचा प्रयत्न केला. जवळपास 2-1 वर्ष हे युद्ध चाललं. गोरख्यांना अखेर कळलं की कंपनीची सत्ता प्रचंड मोठी आहे. कंपनीची ताकद लष्करी ताकद ही प्रचंड मोठी आहे. आपण त्यांच्यासमोर टिकू शकणार नाही. अखेर गोरखे आणि इंग्रज यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाला ज्याला सगोलीचा तह सगोलीचा ॲग्रीमेंट या नावाने ओळखलं जातं. सगोलीच्या तहाने पहिले आणि इतिहासातले अखेरचे इंग्रज आणि गोरखांचे युद्ध समाप्त झाले. आणि एक त्या ॲग्रीमेंटनुसार नेमकं इंग्रजांना फायदा काय झाला. फायदा असा झाला ऑलमोस्ट गोरख्यांनी सरेंडर केलं होतं त्यामुळे ऑफकोर्स इंग्रज त्यांच्यावर काही बंधने टाकतील. आता बंधने टाकत असताना काय बंधने टाकली की नेपाळमध्ये जे कॅपिटल आहे नेपाळची काठमांडू त्या काठमांडूमध्ये आमचा एक रेसिडेंट नेहमी करता राहणार. जसं तैनाती फौजीमध्ये राहायचा सेम रेसिडेंट. तैनाती फौज नाही लावली गेली फक्त आपला रेसिडेंट तिथे ठेवला गेला. या व्यतिरिक्त हिमालय पर्वताचे थंड हवेचे ठिकाण हिल स्टेशन्स पहिल्यांदा कंपनीला मिळाले होते. मसुरी झाली नैनिताल झालं शिमला झालं हा प्रदेश पहिल्यांदा इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेला होता. हा भाग महत्त्वाचा हा तह यासाठीसुद्धा महत्त्वाचा आहे कारण की हा सगोलीचा तह असा की त्यानंतर कधीही इंग्रजांनी गोरख्यांमध्ये युद्ध झालं नाही. या व्यतिरिक्त गोरखे जे होते ते इंग्रजांशी एकनिष्ठेने वागले. 1857 उठाव जेव्हा झाला ना त्या 1857 उठावामध्ये सर्वाधिक इंग्रजांकडे जी फौज होती ती गोरख्यांची होती आणि गोरख्यांच्याच मदतीने 1857 उठावामध्ये इंग्रजांनी एक एक जे बंडखोर होते त्यांना शिक्षा केलेली किंवा त्यांना धडा शिकवलेला. तर हा जो तह होता सगोलीचा तो इंग्रजांसाठी महत्त्वाचा. अशा प्रकारे नेपाळचं युद्ध झालं नेहमीकरता मैत्रीचा तह गोरख्यांसोबत त्यांनी केलेला. त्यानंतर त्यांनी आपला पूर्ण मोर्चा मराठ्यांकडे वळवलेला आणि मराठ्यांकडे वळून नेमकं त्यांनी काय केलेलं. हेस्टिंग पुढे 3 महत्त्वाचे उद्दिष्ट होते त्याचे 3 ऑब्जेक्ट्स होते महत्त्वाचे.
एक भारतामध्ये असणारे पेंढारीज, त्या पेंढारीजला पूर्णपणे नाहीस करणे, वॅनिश करणे. दुसरं, ज्यांची म्हणजे मराठा, मराठे, मराठ्यांची सत्ता जिथे जिथे आत्ताही आहे त्यांना पूर्णपणे वॅनिश करणे. बघा, मागे जरी आपल्याला पेशव्यांवर तैनाती फौज, भोसल्यांवर आणि शिंद्यांवर तैनाती फौज बघायला मिळते आहे, तरी पूर्णपणे त्यांना काही खतम करून टाकलं गेलं करे? आहेत ना ते, आताही अस्तित्वात आहेत ना कुठल्या प्रदेशामध्ये. तर तो संपूर्ण प्रदेश जिंकण्याचा प्लॅन हेस्टिंग्सचा होता. दोन प्लॅन बघितले आपण त्याचे, एक तर पेंढाऱ्यांचा बंदोबस, त्यानंतर मराठ्यांना पूर्ण वॅनिश करणे, आणि तिसरा प्रदेश जे उत्तर भारताचे छोटे छोटे राज्य आहे, छोटे छोटे राज्य म्हणजे रजपूत राज्य, त्या रजपूत राज्यांना पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणणे. त्या काळापर्यंत रजपूत कुणाच्या कंट्रोलमध्ये होते? तर ते मराठ्यांच्या कंट्रोलमध्ये होते. काही रजपूत शिंद्यांच्या कंट्रोलमध्ये, काही भोसल्यांच्या, काही होळकरांच्या, काही पेशव्यांच्या, आणि हे सर्व रजपूत आपल्या पेशव्यांना किंवा होळकराला किंवा शिंदेला रेव्हेन्यू द्यायचे वार्षिक. महत्त्वाची गोष्ट आहे, रजपूत हे मराठ्यांच्या कंट्रोलमध्ये होते. त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये आणण्याचा तिसरा ऑब्जेक्ट हा मार्किस ऑफ हेस्टिंगचा होता. एक एक भाग बघून घेऊ. आधी बघू पेंढारीज, आणि पेंढाऱ्यांसोबत इंग्रजांचा कसा काय संबंध आलेला. ऐकलाय का नाव याच्या आधी पेंढारी? ऐकलाय पेंढारी? पेंढारी कोण होते आणि नेमकं हे पेंढारी नाव वगैरे त्यांचं कसं पडलं? आता पेंढारी ही मंडळी नेमके होते कोण, यांचा काय धंदा होता, व्यवसाय काय होता? तर एकमेव धंदा होता त्यांचा लूटमार करणे, संपला विषय, दुसरा काही नाही. अच्छा, लूटमार करत असताना हे काही 2, 4, 5, 10, 15, 20 या आकड्यामध्ये राहत नव्हते, हजारच्या संख्येमध्ये राहायचे. कुठल्या गावामध्ये लूट करायची आहे, कुठल्या गावावर आक्रमण करून ते पूर्ण गाव लुटायचं आहे, काही 5-50 पेंढारी जात नव्हते, 2,500, 3,000, 4,000, 5,000, 7,000 पेंढारी जायचे. त्या गावाची लोकसंख्या कमी पडायची रे, एवढी संख्या यांची राहायची. एकच काम, लूट करायची, आणि लूट झाल्यानंतर त्या गावाच्या प्रत्येक व्यक्तीला कापून फेकायचं, सर्वांना ठार करायचं, एकालाही जिवंत सोडत नव्हते. आता ही जी लूटमार करणारी संघटना होती ही जरा इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरत होती. आधी यांचा इतिहास काय, यांना पेंढारी वगैरे का कसं नाव पडलं गेलं? साधारणतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पेंढारी दिसतात, महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात होते, पण महाराष्ट्रातच पेंढारी होते अशातला भाग नाही, इतर ठिकाणी सुद्धा होते. आता महाराष्ट्राच्या भागामध्ये त्या काळामध्ये पेंढा नावाची दारू मिळायची, ही मंडळी साधारणतः ती पेंढा नावाची दारू प्यायची, म्हणून त्यांना पेंढारी असं नाव पडलं. अच्छा, यांचा संबंध मराठ्यांशी कसा आला? जो पहिला बाजीराव पेशवे होता, पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये पेंढाऱ्यांशी एक ॲग्रीमेंट झालं होतं की तसे तुम्ही लूटमार करता, तुम्ही आमच्यासोबत या, आपण म्हणजे आमचं जेव्हा मोहीम राहणार आक्रमणाला आम्ही जाऊ, तेव्हा तुम्ही सोबत आमच्यासोबत आक्रमण करा, समोरच्या पक्षाला आपण मात दिली, आम्हाला विजय मिळाला, तुम्ही त्या प्रदेशाची लूटमार करा. एकच गोष्ट आहे, पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळापासून पेंढारी ही मराठ्यांच्या बाजूनी लढत. पण पहिल्या बाजीरावचं मग पुढे निधन झालं, त्यानंतर नानासाहेब आले, नानासाहेबांच्या काळामध्ये पानिपतचं युद्ध झालं, पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांना मात मिळाली, मराठ्यांची ताकद एवढी राहिली नाही, त्यामुळे आता जी पेंढारी होती यांना कामधंदे राहिले नाही. अरे आता पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांची ताकदच राहिली नव्हती ना, तर ते काही युद्ध झाले नाही, आक्रमण झाले नाही, त्यामुळे पेंढाऱ्यांना काही कामं राहिली नाही, यांनी पुन्हा लूटमार सुरू केलेली होती. त्यातले काही पेंढारी शिंद्यांकडे होते, काही होळकरांकडे होते, काही निजामांकडे होते ॲज अ सैनिक म्हणून, काही लोक लूटमार करायचे. हे सर्व सुरू असताना पेंढाऱ्यांनी 1815-1816 काळामध्ये इंग्रजांचाच प्रदेश लुटून काढला. आता इंग्रजांचा जेव्हा त्यांनी प्रदेश लुटला आणि त्या प्रदेशामध्ये पूर्ण लूटमार करून लोकांचे खून केले, तेव्हा मात्र हेस्टिंगने या पेंढाऱ्यांना पूर्ण समाप्त करण्याचा विचार धरला. आता हे पेंढाऱ्यांचे नेतृत्व कोण करत होते, किंवा यांची काही विशिष्ट जात होती का? यांची काही विशिष्ट जात नव्हती, अशा भरपूरशा धर्माचे आणि जातीचे लोक यांच्या संघटनेमध्ये दिसतात. आता त्या काळामध्ये यांचे 3 महत्त्वाचे नेतृत्व करणारे व्यक्ती होते, चितू, वासिम मोहम्मद आणि करीम खान. हे 3 पेंढाऱ्यांचे त्या काळामध्ये लीडर होते. या 3 लीडरचं काय झालं बघू. नेमकं 1816 यांनी इंग्रजांचा प्रदेश जिंकला, जिंकला म्हणजे तिथे लूटमार केली, त्या प्रदेशातल्या लोकांच्या कत्तली केल्या, त्यानंतर हेस्टिंगनी मात्र या संपूर्ण पेंढाऱ्यांना समाप्त करण्याचं धोरण ठरवलं. 1,13,000 सैन्य त्यांनी उभं केलं. अरे कारण की आपण आधीच बोलू की 8-10 पेंढारी राहत नव्हते, हजारच्या संख्येमध्ये राहायचे, त्यामुळे मोठी सैन्य संघटना हेस्टिंगनी उभी केली. 1,13,000 सैन्य, 300 तोफा तयार केल्या गेल्या,
या पूर्ण सैनिकांना दोन भागामध्ये डिवाइड केलं गेलं, उत्तर भारत आणि दक्षिण भारत. नॉर्थचं नेतृत्व स्वतः हेस्टिंगनी केलं पेंढाऱ्यांना पूर्ण समाप्त करण्याकरिता, आणि साऊथमध्ये हिस्लॉप नावाचा अधिकारी त्याच्या हातामध्ये नेतृत्व दिलं. यानुसार यांनी मोहीम सुरू केली अवघ्या दोन वर्षामध्ये. दोन वर्षामध्ये पेंढाऱ्यांचं अस्तित्व या देशामधनं पूर्णपणे समाप्त झालं, त्यांचं काही अस्तित्व राहिलं नाही. यांचे जे लीडर होते, या लीडरचं काय झालं, तर तीन लीडर होते, तर तीन लीडरपैकी करीम खान, त्या करीम खाननी जॉन माल्कम हा जो एक अधिकारी होता इंग्रजांचा, त्या जॉन माल्कम पुढे शरणागती स्वीकारली, तो सरेंडर झाला. जॉन माल्कमनी त्याला शिक्षा केली नाही, त्याला एक गोरखपूरची जहागीर देण्यात आली, तिथे मग तो वास्तव्य करत राहिला. त्यानंतर त्यांनी कधी असे उपद्रव केले नाही. तर करीम खानचा तर तो सरेंडर झाला. त्यानंतर दुसरा जो होता वासिम मोहम्मद, आता वासिम मोहम्मद आधी पडून गेला, त्यानंतर शिंद्यांच्या आश्रयाकडे गेला की बाबा आम्हाला वाचवा, इंग्रज आम्हाला ठार करणार. शिंद्याला माहीत होतं की जर इंग्रजांना माहीत पडलं की आपण याला आश्रय दिला तर याला सोडतील आणि आपल्याला आधी धरतील, त्यामुळे त्या शिंद्यांनी आधी त्या वासिम मोहम्मदला पकडलं आणि त्याला इंग्रजांच्या हवाले केलं. इंग्रजांनी त्याला अटक केली, त्याला तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगामध्ये असताना त्यांनी तुरुंगामध्येच आत्महत्या केली आणि या प्रकारे तो संपला. तिसरा होता चितू. तर चितूबद्दल असं सांगितलं जाते की चितू जंगलामध्ये पडून गेला आणि जंगलामध्ये त्याला वाघाने खाल्लं. अशा प्रकारे तीनही जे लीडर होते पेंढाऱ्यांचे ते एक एक करून समाप्त झाले. अवघ्या दोन वर्षामध्ये पेंढाऱ्यांचा पूर्ण चॅप्टर फिनिश करण्यात आला. आणि हे मार्किस ऑफ हेस्टिंगचं एक मोठं महत्त्वाचं कार्य मानलं जाते, कारण की पेंढाऱ्यांचा त्रास हा फक्त इंग्रजांना होता अशातला भाग नाही, सर्वसाधारण भारतीयांनासुद्धा होता. पेंढाऱ्यांचं पूर्ण अस्तित्व हेस्टिंगच्या काळामध्ये समाप्त झालं. पेंढारे समाप्त झाले, त्यानंतर त्यांनी पूर्ण लक्ष मग मराठ्यांकडे वळवलं आणि पूर्ण कालावधी मराठ्यांना त्यांचा विनाश करण्यासाठी त्यांनी घालवला. नेमकं मराठ्यांचा कसा विनाश झालेला तो भाग आपल्याला बघायचा. घटक